नमस्कार सुवर्ण न्यूज के स्वागत नानु प्रतिमा भट्ट। गणराज्योत्सव समारंभ के विशेष अतिथियागि ओबामा आगमन हिन्नेलेयल्लि विध्वंसक कृत्यवन्न एसगलु उग्रर सज्जागिदारे। ईगागले नाल्कु उग्र संघटनेगळु भारतदत्त नुसुळ्ता इवे अंत गुप्तचर मूलगळिंद वरदियागिदे। नाल्कु उग्र संघटनेगळु पाक आक्रमित जम्मू काश्मीर प्रवेशिसिवे अंत राष्ट्रीय तांत्रिक संशोधना संस्थे तिळिसिदे। लश्करे तोयबा, जैश इ मोहम्मद हागू हिज्बुल मुजाहिदीन संघटने उग्रर कृत्य नडेसुवंत योजनेयन्न रूपिसिवे अंत हेळलाग्ता इदे। देशद प्रमुख नगरगळु एयरपोर्ट मत्तु अंतरराष्ट्रीय गडियल्लि भद्रतेयन्न मत्तष्टु बिगिगोळिसलागिदे। उग्रर केंगण्णु भारतदत्त बंदिरुवंतद्दु केंद्र सरकारक्के गुप्तचर इलाखेगळिंद माहिति लभ्यवाग्ता इदे। ओबामा आगमन हिन्नेलेयल्लि विध्वंसक कृत्यवन्न एसगलिक्के उग्ररु सज्जागिद्दारे एन्नुवंत माहिति लभ्यवाग्ता इरुवंतद्दु। जनवरी 28ರೊಳಗೆ विध्वंसक कृत्यवन्न नडेसलिक्के उग्ररु सज्जागिद्दारे एन्नुवंत माहितियन्न गुप्तचर मूलगळु तिळिसुत्ता इवे। ईगागले नाल्कु उग्र संघटनेगळु भारतदत्त नुसुळिवे अंत गुप्तचर मूलगळिंद वरदियागिदे। नाल्कु उग्र संघटनेगळु पाक आक्रमित जम्मू काश्मीरवन्न प्रवेशिसिवे अंत राष्ट्रीय तांत्रिक संशोधना संस्थे तिळिसिदे। लश्करे तोयबा, जैशे मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन संघटनेगळु उग्र कृत्यवन्न नडेसुव योजनेयन्न रूपिसिवे अंत मूलगळु तिळिसुत्तावे। ईगागले देशद प्रमुख नगरगळु एयरपोर्ट मत्तु अंतरराष्ट्रीय गडियल्लि भद्रतेयन्न मत्तष्टु बिगिगोळिसलागिदे। देशदल्लि जनवरी 28ರಂದು अथवा 28ರೊಳಗಾಗಿ ಈ ರೀತಿಯ ದುಷ್ಕೃತ್ಯವನ್ನ ಎಸಗಲಿಕ್ಕೆ ಉಗ್ರರು ಸಜ್ಜಾಗಿದ್ದಾರೆ ಎನ್ನುವಂತ ಮಾಹಿತಿ ಲಭ್ಯವಾಗ್ತಾ ಇದ್ದಂತ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಹೈ ಅಲರ್ಟ್ ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ। ಪ್ರಮುಖ ನಗರಗಳು, ಕಡಲ ತೀರ, ಏರ್‌ಪೋರ್ಟ್, ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಭದ್ರತೆಯನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸಲಾಗಿದೆ। ಈ ಬಾರಿಯ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಅತಿಥಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾ ಇರುವಂತ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಅಮೆರಿಕದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬರಾಕ್ ಒಬಾಮಾ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಕೋರಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ರಕ್ತಸಿಕ್ತ ಸ್ವಾಗತ ಕೋರ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಉಗ್ರರು ಹೇಳಿದ್ರು। ಹೀಗಾಗಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಅಮೆರಿಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಒಬಾಮಾ ಭೇಟಿಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ವಿಧ್ವಂಸಕ ಕೃತ್ಯವನ್ನ ಎಸಗಲಿಕ್ಕೆ ಉಗ್ರರು ಸಜ್ಜಾಗಿದ್ದಾರೆ। ದೇಶದಲ್ಲಿ ಜನವರಿ 28ರೊಳಗಾಗಿ ಉಗ್ರರು ದುಷ್ಕೃತ್ಯವನ್ನ ನಡೆಸಬಹುದು ಅನ್ನುವಂತ ಮಾಹಿತಿ ಗುಪ್ತಚರ ಮೂಲಗಳಿಂದ ತಿಳಿದು ಬರ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು। ಈಗಾಗಲೇ ನಾಲ್ಕು ಉಗ್ರ ಸಂಘಟನೆಗಳು ಭಾರತದತ್ತ ನುಸುಳುತ್ತಿವೆ ಅಂತ ಗುಪ್ತಚರ ಮೂಲಗಳಿಂದ ವರದಿಯಾಗಿದೆ। ಪ್ರಮುಖ ನಗರಗಳು, ಕಡಲ ತೀರ, ಏರ್‌ಪೋರ್ಟ್ ಮತ್ತು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಭದ್ರತೆಯನ್ನ ಮತ್ತಷ್ಟು ಬಿಗಿಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ।